आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल आणि या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया पोहोचवली त्याबद्दल डॉक्टर भारती पवार यांनी पदभार स्वीकारलेला आहे आणि आता आपण आणखी जोमानं आणि सक्षमपणे काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. राज्यातल्या चार चेहऱ्यांना संधी मिळालेली आहे मोदींच्या या कॅबिनेट विस्तारामध्ये आणि कॅबिनेट मंत्रीपद ज्यांना मिळालं आहे ते नारायण राणे यांनी देखील आपला पदभार स्वीकारलेला आहे. नारायण राणे आता केंद्रीय मंत्री असणार आहेत, त्यांच्याकडे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग खातं दिलं गेलेलं आहे, त्यामुळं नारायण राणे यांची देखील जबाबदारी आता वाढलेली आहे. नारायण राणे यांनी आपला पदभार देखील स्वीकारल्याचं समजतं आहे. नारायण राणे आता सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग या खात्याचे मंत्री आहेत. राणेंनी आपल्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की काल ज्या वेळेला मंत्रिमंडळाचा विस्तार होत होता, शपथविधीचा कार्यक्रम सुरू होता, त्यावेळेला राष्ट्रपतींनी सर्वात आधी नारायण राणेंना पद आणि गोपनीयतेची शपथ दिलेली होती. राणेंकडे आता सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी आहे आणि हे मंत्रालय यापूर्वी नितीन गडकरींकडे होतं. नारायण राणे 6 वेळेला आमदार राहिलेले आहेत आणि अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे की शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद दिलं गेलेलं आहे. राजकीय वर्तुळात ही चर्चा कालपासून सुरू झालेली होती आणि आता नारायण राणेंनी आपल्या मंत्रालयाचा पदभार स्वीकारलेला आहे. आपण आपल्या स्क्रीनवर ही जी दृश्य पाहतो आहोत ती नारायण राणेंनी आपला पदभार स्वीकारल्याची दृश्य आहेत. आणि एकंदरीतच नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद दिलं गेल्यानंतर शिवसेनेकडनं देखील प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली होती. शिवसेनेला शह देण्यासाठी जर राणेंना मंत्रिपद दिलं असेल तर तो मोदींच्या मंत्रिमंडळाचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिलेली आहे. जनतेची कामं करण्याची जबाबदारी मंत्र्यांवर असते, शह काटशह देणं हे मंत्र्यांचं काम नाही असंही राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे. शिवसेनेला फटका बसण्यासाठी जर त्यांना मंत्रिपद दिला असेल तर तो कॅबिनेटचा अपमान आहे मोदींच्या. मला असं वाटतं त्यांना देशाचं काम करण्यासाठी मंत्रिपद दिलं जातं. शिवसेनेला फटका देण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेसला फटका देण्यासाठी किंवा जे राजकीय विरोधक आहेत त्यांना फटका देण्यासाठी जर अशी मंत्रिमंडळाचा खिलाफत वाटत असतील तर हा घटनाविरोधी आहे, हा घटनेचा भंग आहे. असं असेल तर त्यांना कळवायला सांगा की या अमुक अमुक माणसांना मंत्रिपद जी दिलेली आहेत त्यांना मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळण्यापेक्षा, देशाची सेवा करण्यापेक्षा या कामासाठी मंत्रिपद दिलं असं जर आपल्याला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. मंत्रिपद राज्याचं आणि देशाचं जे असतं ते राज्याचा देशाचा विकास करण्यासाठी आणि लोकांची कामं करण्यासाठी जास्त. संजय राऊत यांची प्रतिक्रिया आपण पाहिली आणि शह काटशह देणं हे काही मंत्र्यांचं काम नाही असं त्यांचं मत आहे. मात्र नारायण राणे यांना जे मंत्रिपद दिलं गेलेलं आहे त्यामागची नेमकी जी कारणं सध्या चर्चिली जात आहेत ती कारणं नेमकी काय त्यावर एक नजर टाकूया. त्यातलं प्रमुख एक कारण आहे ती म्हणजे कोकण भागातली जी ताकद आहे भाजपची ती वाढण्यास मदत होणार आहे. कोकण विभागात 11 खासदार, 66 आमदार आतापर्यंत झालेले आहेत. मात्र आगामी 10 वर्षात कोकणात औद्योगिक विकास करण्याचा जो हेतू सातत्यानं बोलून दाखवलेला गेला होता त्याबद्दल नारायण राणेंना काम करावं लागणार आहे. आता कट्टर शिवसेना विरोधक अशी त्यांची प्रतिमा आता जी झालेली आहे त्या बद्दल कदाचित त्यांना हे मंत्रिपद दिलं गेलं का याबद्दल देखील चर्चा सुरू होती. सोबतच मुंबई पालिका निवडणुकीमध्ये एक अतिशय महत्त्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. ही सगळी कारणं सध्या सांगितली जात आहेत की ज्यामुळे कदाचित नारायण राणेंना हे केंद्रात मंत्रिपद दिलं गेलं असावं. या व्यतिरिक्त देखील काही कारणं आहेत जी सातत्यानं चर्चिली जाती आहेत. शिवसेनेला शह देण्याचा हा प्रयत्न हे यामागचं एक प्रमुख कारण असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एक ब्रेक आपण घेणार आहोत मुद्दा महाराष्ट्राचा, मध्ये ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत. बघत रहा न्यूज 18 लोकमत.